नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचन मध्ये बघणार आहोत दसरा स्पेशल थाळी। दसरा स्पेशल थाळी मध्ये आपण पहिल्यांदा बनवणार आहे शेवयाची खीर। खीर बनवण्यासाठी मी इथे एका पातेल्यात 1 लिटर फुल फॅट वाला म्हशीचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दुसऱ्या गॅसवर आपण पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यात आपल्याला घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप। तूप वितळवून घ्यायचं आहे। थोडे 1/2 चमचा चारोळी घेतलेली आहे, चारोळी तुपावर परतून घेऊयात। चारोळी परतून झाल्यावर 4-5 काजू आणि 4-5 बदामाचे काप घेतलेले आहेत, ते आपल्याला थोडे तुपावर परतून घ्यायचे आहेत। आता आपण ह्या 1 कप भाजक्या शेवया आहेत खिरीच्या, त्या भाजून घेणार आहोत गुलाबी रंगावर। तुपावर परतून घेतलेल्या शेवया आता आपण दुधात ऍड करूया। 5 ते 7 मिनिटं शेवया चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत दुधात। आता आपण ह्यात 1/2 कप साखर घालणार आहोत। साखर विरघळलेली आहे। आता ह्यात आपण 7 ते 8 केशरच्या काड्या घालायचे। केशरनी खिरीला रंग खूप छान येईल। खीर आपली चांगली शिजलेली आहे, म्हणजे शेवया शिजलेल्या आहेत। आता आपण हे ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेतलेले आणि चारोळी ही घालणार आहोत आणि हलवून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा। आणि सर्वात शेवटी आपल्याला 1/2 चमचा वेलची पावडर घालायची आणि हलवून घ्यायचं। आपली खीर तयार झालेली आहे। आता आपण गॅसवर 1 पातेलं गरम करून घेतलेलं आहे, त्यात घालायचं आहे आपल्याला 1.5 ते 2 चमचे साजूक तूप। तुम्ही तुपाऐवजी तेल पण घालू शकता। तूप वितळलेलं आहे आणि गॅस आपण कमी करून घेतलेला आहे। यात आपल्याला घालायचं आहे 1 चमचा जिरं। आपण करतोय आता जिरा राईस एकदम झटपट पद्धतीने। जिरे चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्त जाळायचे पण नाहीत आणि एकदम कच्चे पण ठेवायचे नाहीत। चांगले ते भाजले पाहिजेत तुपात, म्हणजे त्याला जिरा राईसला जिऱ्यांचा चांगला फ्लेवर उतरेल। 1 तमालपत्र घालायचं आहे। जिरं चांगलं आता फुललेलं आहे। आता यात आपण घालणार आहे 2 कप बासमती तांदूळ। मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून 1/2 तास भिजत ठेवला होता। आता तांदूळ आपण चांगलं त्या जिऱ्याच्या फोडणीवर परतून घेऊयात। तांदूळ परतून झाल्यावर आता आपण घालायचं आहे तांदळाच्या दुप्पट गरम पाणी। 2 कप तांदूळ घेतले होते तर आपण हे 4 कप पाणी घेतलेलं आहे। आता फास्ट गॅसवर आपल्याला 1 उकळी काढायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। भाताला उकळी आलेली आहे, आता आपण गॅस कमी करूया। दुसरीकडे मी आता कढई गरम करून घेतलेली आहे, त्यात आपल्याला 2 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण घालूयात आता 1 चमचा जिरे। जिरं चांगलं फुललं की त्यात आपण काही खडे मसाले घालणार आहे। त्यात आहे 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंगा, 7-8 काळी मिरी, 4-5 आपली हिरवी वेलची, 1 चक्रीफूल आणि 1 मसाला वेलची। हे थोडंसं आपण सेकंदभर तेलावर परतून घेऊया। परतल्यावर त्यात घालायचे आहेत 3 उभे चिरलेले कांदे। गॅस आता आपल्याला मध्यम करायचा आहे। कांदा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे, ह्यात आपल्याला घालायचं आहे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक। आणि हे 8 ते 10 काजूचे तुकडे आहेत। आपण बनवतोय आज वेज शाही कुर्मा। हे परतून झाल्यावर हे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत, ते घालायचे।
टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला आता हे परतून घ्यायचं आहे। टोमॅटो पण आता मऊ झालेला आहे, आता आपण गॅस बंद करूया आणि हे आता आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे। भात आपण चेक करूया, आपला मस्त जीरा राईस तयार झालेला आहे। गॅस बंद करूया आणि कोथिंबीर घालूया। मिक्स करून घेऊया। मस्त असा झटपट आपला जीरा राईस तयार झालेला आहे। कांदा टोमॅटो आपलं भाजलेले थंड झालेलं आहे। आता यातले आपण मोठे मोठे खडे मसाले आहेत ते काढून घेऊयात। स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। वेज शाही कोरमा बनवण्यासाठी आता आपण ही कढई गरम करून घेतलेली आहे। त्यात एक टेबलस्पून तेल घ्यायचे आणि एक टेबलस्पून बटर घालायचे। टेबलस्पून म्हणजे आपल्या नाश्त्याच्या चमच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा। बटर तेलामध्ये विरघळलेलं आहे। आता ही आपण करून घेतलेली पेस्ट घालायची आहे त्यात। ही पेस्ट आपल्याला आता तुपावर चांगली परतून घ्यायची आहे। जास्त परतायची गरज नाही पडणार कारण ऑलरेडी ते आपण मसाले भाजलेले आहेत। कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे। तोपर्यंत आपल्याला दुसरीकडे एक पेस्ट तयार करायची आहे। हे आपण पाव कप दही घेतलेलं आहे, ते चांगलं फेटून घेतलेलं आहे। त्यात घालायचं आहे 2 चमचा मिरची पावडर, लाल तिखट, 2 चमचे धनी पूड, 1 चमचा किचन किंग मसाला। तुम्ही किचन किंग मसाल्याऐवजी गरम मसाला पण वापरू शकता। आणि 1/2 चमचा हळद। हे चांगलं आता आपल्याला दह्यात मिक्स करून घ्यायचंय। पेस्ट आपली चांगली परतून झालेली आहे। ही आता आपण दह्यामध्ये जे पावडर मसाले घातलेत ते आपण ह्याच्यात घालायचे। आता हे चांगले आता आपण मिक्स करून घेऊयात। मसाले परतून घेतल्यावर ह्यात मी घालते अर्धी वाटी उभा चिरलेला फरसबी, अर्धी वाटी मटार, एक वाटी फ्लॉवर। ह्या सर्व भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत। अर्धी वाटी गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे। आणि बटाटा चिरून साल काढून पाण्यात ठेवला होता। एक मोठा बटाटा घेतलेला आहे। आणि हे 100 ग्रॅम पनीर। हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात। यात आपण 3 ते 4 कप असं पाणी घालायचं आहे। आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्या हिशोबाने यात पाणी घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता त्यातच मी 4 कप पाणी घातलेलं आहे। शिजल्यावर अजून भाज्या शिजेपर्यंत अजून कमी होईल। चवीनुसार मीठ घालायचंय। आणि आता ह्या भाजीला उकळी आल्यावर आपण गॅस कमी करून झाकण ठेवून ही भाज्या शिजवून घ्यायच्या। आपली भाजी शिजते तोपर्यंत मी पुऱ्यासाठी कणिक मळून घेतलेली आहे। पुऱ्यांची डिटेल व्हिडिओ आपण नंतर बघू, नाहीतर खूप मोठी व्हिडिओ होईल। आणि ही कणिक आपल्याला आता 15-20 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे। आता आपण गोल कांदा भजी असतात ती बनवण्यासाठी बॅटर तयार करणार आहोत। त्यासाठी मी 1 कप बेसन घेतलेलं आहे। त्यात घालायचं आहे 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेली मिरची, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा लाल तिखट,
पाव चमचा ओवा आपल्याला हातावर क्रश करून घालायचा आहे। कोथिंबीर घालायची आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। गडबडीत माझ्याकडून मीठ घालायचं राहिलं, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। पातळ मिक्स नाही, पातळ करायचं नाही, बॅटर घट्टच ठेवायचं आहे आणि त्यावर आता आपल्याला थोडा चिमूटभर सोडा घालायचा आहे खायचा आणि परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ पण आता आपण बाजूला ठेवून देऊयात। भाजी आपली झाली आहे का चेक करूया। बटाटा आपला चांगला शिजलेला आहे भाजीतला आणि भाजीची ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे। एक चमचा कसुरी मेथी अशी क्रश करून घालायचे। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे। गॅस आता आपण बंद करून घेऊयात। आणि माझ्याकडे ही दुधावरची साई आहे, ती मी घालते। तुम्ही त्याऐवजी फ्रेश क्रीम पण घालू शकता। आपली शाही वेज कोरमा तयार झालेली आहे। पुऱ्या मी दोन लाटून घेतलेल्या आहेत, आता ह्या आपण तळायला घेऊयात। आता आपण पुऱ्या तळून घेऊयात। आता आपण हे पापड तळून घेऊया। आणि भजी तळायला सोडूया। गोल कांदा भजी आपली तळून झालेली आहेत, आपण काढून घेऊया। आता आपली दसरा स्पेशल थाळी तयार झालेली आहे, ती आपण आता सर्व करूया। मीठ, लिंबाची फोड, लोणचं, पापड, टम्म फुललेल्या पुऱ्या, ला जीरा राईस, कांदा भजी, सॅलेड, वेज शाही कोरमा आणि शेवयाची खीर। आपली दसरा स्पेशल थाळी तयार झालेली आहे। या दसऱ्याला तुम्ही पण माझ्या या पद्धतीने थाळी नक्की बनवून बघा आणि तुमच्या घरातल्यांना 100% आवडेल। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, मित्रमंडळी नातेवाईक यांना जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्याकडून सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा।